राहुरी तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी लाखोंचा मोरूम उपसा केला जात आहेत, मात्र महसूल प्रशासन त्याकडे सरळ सरळ कानाडोळा करत आहे। अशीच काही परिस्थिती संपूर्ण तालुक्यामध्ये दिसत आहे। याच धर्तीवर मोरूम माफियांवर त्वरित कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे इशारा। राहुरी फॅक्टरीतील सामाजिक कार्यकर्ते किरण पंडित यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राहुरी येथील महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे। राहुरी येथील नायब तहसीलदार पूनम दंडील यांना निवेदन देताना त्यामध्ये म्हटले आहे की राहुरी तालुक्यातील कनगर, ताराबाद, राहुरी MIDC या अनेक विभागांमधून मोठ्या प्रमाणात मुरुम उपसा करून अवैधरित्या विक्री केली जाते। याकडे या माफियांवर त्वरित कारवाई करावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे। याचा आढावा घेतला आहेत प्रतिनिधी रावसाहेब वरपे अहमदनगर। राहुरी तालुक्यातील कनगर या गावात जे अवैध मुरुम तस्करी चालू आहे ती तात्कालीन तहसीलदार साहेबांनी बंद करावी, याच्यासाठी आम्ही आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे। येत्या 8 दिवसात इतर बंद नाही झालं मुरुम तस्करी, तर आम्ही येत्या 8 दिवसात नगर कलेक्टर ऑफिस इथे उपोषणात बसणार आहोत। ही तहसीलदार साहेबांनी दखल घ्यावी याची आमच्या निवेदनाची हीच विनंती आहे। आणि आज तहसीलदार साहेबांनी कनगर झालं, ताराबाद झालं, सिंचर आहे येथील, आणि राहुरीचे तब्दीचे कचरा डेपो कसे पण मुरुम उत्खनन जोरदार चालू आहे। ते मुरुम उत्खननाचं कोणताही शासकीय नाही का परवाना न घेता ते मुरुम तस्कर मुरुम वाहतात, आणि प्लस आणि आपले मुरुमाचे डंपर वगैरे आदिवासी दलित वस्तीतून जातात येतात, तिथं लहान लहान मुलं वगैरे खेळत असतात, त्यामुळे त्या डंपरचा सर्वात जास्त लहान मुलांना त्रास आहे। आणि ते डंपर चालेल स्वतः मद्य धुंदा अवस्थेत असतात, म्हणजे कंटिन्यू डेली दारू वगैरे पिऊन ते डंपर चालवत असतात। आत्ताच एक 8 दिवसापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता, एक मुलाला म्हणजे गंभीररित्या त्याला नाही काय दुखापत झालेली, ॲडमिट होता तो 1-2-3 दिवस ॲडमिट होता, आता घरी आहे। आमची अशी विनंती आहे